नमस्कार, मी गौरी टिळेकर. HW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये मंजूर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला ज्येष्ठ लेखिका शोभाडे यांनी विरोध केलाय. कुणाला हवी आहेत स्मारकं? आम्हाला शाळा आणि रुग्णालयं पाहिजेत, असं ट्विट शोभाडे यांनी केलंय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी महाराष्ट्रासाठी विविध समित्या जाहीर केल्या आहेत. तसेच यावेळी 13 जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती देखील जाहीर करण्यात आली आहे. योग गुरु रामदेव बाबा यांनी पुन्हा एकदा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य केलंय. 2 पेक्षा अधिक मुलांना जन्म घालणाऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, अशी मागणी बाबा रामदेव यांनी केली आहे. शबरीमाला मंदिरात भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतल्यानंतर कनक दुर्गा या महिलेला त्यांच्याच कुटुंबियांकडून मोठा त्रास सहन करावा लागतोय. सासूने मारहाण केल्यानंतर रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतलेल्या कनक दुर्गाला त्यांच्या घराचा दरवाजा बंद झालाय. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमदनं दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूवर त्याच्या वर्णावरून टिप्पणी केली होती. ही टिप्पणी सरफराजला मोठी महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी. धन्यवाद.